काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. संगमनेर बस स्थानकातून पोलीस बंदोबस्तामध्ये एसटी नगरला रवाना झालीय. गेली 2 महिन्यांपासून परिवहन महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतलीय. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामध्ये संगमनेर आगारातील बस अहमदनगरकडे रवाना झाली, तर यावेळी आगाराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं. संगमनेर आगारातून बस सोडल्यामुळं काही प्रमाणामध्ये प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं. खासगी वाहन चालकांकडून दैनंदिन होत असलेली लूट आता थांबणार असल्याचं काही प्रवाशांनी म्हटलंय. गेली 2 महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर संगमनेर आगारातून एसटीची रुतलेली चाकं पुन्हा एकदा धावू लागली आहेत. पोलिसांचा यावेळी तगडा बंदोबस्त या ठिकाणी होता आणि या ठिकाणी मोठा फौज फाटा असल्यामुळं बसस्थानकाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं. बस फेरीला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु हे कायदेशीर कृत्य जर कोणी करत असेल याच्यानंतर गंभीर गुन्हे दाखल केले जातात. का सगळ्यांना, मी काही तुमच्या प्रशासनातला माणूस नाही किंवा तुमच्यातला पण माणूस नाही. मी त्रयस्थ अधिकारी आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळणं माझी येतात, कायदा सुव्यवस्था सांभाळणं माझी जबाबदारी आहे. तुम्हाला हे सगळी कल्पना असावी म्हणून मी तुम्हाला सूचना द्यायसाठी या ठिकाणी आलो. आता एक बस या ठिकाणून घरून जाणार, त्या बसचे जे चालक वाहक आहेत ते चौकशीने जात असतील तर त्यांना जाऊ द्या. हां, त्यांना कोणी विरोध करू नका. विरोध केला तर काय होईल तुम्हाला माहिती. त्याच्यासाठी मी जे आलो आहे खास, तुम्ही तुमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू ठेवू शकता. मला काही त्याच्याविषयी त्रास अजिबात नाही. यावेळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक जाणे, पोलीस नाईक विजय पवार, पोलीस नाईक उगले, पी सी बर्डे, बोरसे मोरे सोनवणे, पोलीस हवालदार बाळासाहेब यादव, चालक गोलवड यांसह पोलिसांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगरकडे संगमनेर बस स्थानकातून बस रवाना झाली. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर.